हॅलो इंजिनियर्स, बिंदास इंजिनियरच्या यूट्यूब चॅनलवरती मी देव सर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून आपण मेकॅनिक्स ह्या सब्जेक्टची व्हिडिओ सिरीज चालू करणार आहोत. बघा, हा सब्जेक्ट तुम्हाला डिग्री फर्स्ट इयरमध्ये असेल. काही विद्यार्थ्यांना आत्ता पी पी एस असेल तर नेक्स्ट सेमला त्यांना मेकॅनिक्स राहील, काहींना आत्ता मेकॅनिक्स आहे तर पी पी एस नसेल. ओके, तर बघा, मग हा सब्जेक्ट तुम्हाला सर्वांना द्यायचाच आहे. कोणतीही ब्रांच असेल, डिग्री फर्स्ट इयरमध्ये कॉमन सिलेबस असतो, सर्वांना माहितीच आहे. ओके, तर बघा, आज आपला जो आजचा मेनू राहील तो राहील इंट्रोडक्शन टू द मेकॅनिक्स. बघा, सर्वात अगोदर मी माझं शॉर्टली इंट्रोडक्शन देतो. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे, माझा टीचिंग एक्सपिरियन्स 8 इयरचा आहे, ॲल्सो द फाउंडर ऑफ द अपेक्स इन्स्टिट्यूट अँड द बिंदास इंजिनियर. ओके, चलो तर आज आपण स्टार्ट करूया इंट्रोडक्शन टू द मेकॅनिक्स. बघा, मेकॅनिक्स ॲक्च्युली डील्स विथ द थ्री बॉडीज. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ॲक्च्युली डिवाइडेड इन टू द थ्री बॉडीज. पहिली बॉडी जी आहे ती आहे रिजिड बॉडी, सेकंड जी आहे ती आहे डिफॉर्म बॉडी, आणि थर्ड जी आहे ती आहे फ्लूइड बॉडी. सर, मग आपल्याला तिघे बॉडींची डील करायचं आहे का? नाही, तर आपल्याला फक्त आणि फक्त रिजिड बॉडीची डील करायचं आहे मेकॅनिक्समध्ये. या दोघं बॉडींचा काही संबंध नसतो मेकॅनिक्समध्ये. ओके, यांचा संबंध तुमचा फर्दर जे सेमिस्टर राहील सेकंड इयरला, मॉस म्हणून एक सब्जेक्ट असतो, सॉलिड मेकॅनिक्स, फ्लूइड मेकॅनिक्स त्या ठिकाणी असतं. ओके, रिजिड बॉडी म्हणजे काय असतं? की दॅट बॉडी डज नॉट चेंज इट शेप अँड साईज वाईल अप्लाईंग द एक्सटर्नल फोर्स, दॅट इज कॉल्ड ॲज द रिजिड बॉडी. जी बॉडीवरती मी फोर्स अप्लाय केला आणि तिच्या शेप आणि साईजमध्ये कोणत्याही प्रकार चेंजेस होणार नाहीत, दॅट इज कॉल्ड ॲज द रिजिड बॉडी. डिफॉर्म बॉडी म्हणजे काय असतं? जी बॉडी डिफॉर्म होईल तिच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर, बीम इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ डिफॉर्म बॉडी, ज्याच्यावरती आपण जर फोर्स अप्लाय केला तो डिफॉर्म होतो. आणि फ्लूइड बॉडी म्हणजे काय? समथिंग दॅट कॅन फ्लो, पेट्रोल, ऑइल, डिझेल जे असेल ते जे फ्लो होतं, दॅट इज कॉल्ड ॲज द फ्लूइड बॉडी. राईट, चल तर मग आता बघा, आपल्याला फक्त रिजिड बॉडीशी डील करायचे तुम्हाला कळलंच आहे. राईट, त्याच्यानंतर आपण बघू नेक्स्ट स्लाईडमध्ये की याचा सिलेबस काय असतो. आता सर्वांना माहितीच आहे की इन सेमला आपल्याला दोन युनिट असतात, एक आहे रिझोल्युशन, सॉरी रिझोल्युशन नाही, पहिलं आपलं रिझोल्युशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्सेस. रिझोल्युशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्सेस ते किती मार्क येईल? 15 मार्क येईल तुम्हाला. सेकंड जे आहे ते आहे डिस्ट्रीब्युटेड फोर्सेस अँड फ्रिक्शन. आजचं लेक्चर आपलं फक्त थेअरी राहील, नेक्स्ट लेक्चरपासून आपण न्यूमेरिकल स्टार्ट करणार आहोत. तिसरं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला इक्विलिब्रियम, चौथं जे आहे ते आहे ॲनालिसिस ऑफ स्ट्रक्चर, ॲनालिसिस ऑफ स्ट्रक्चर, अँड फिफ्थ आहे तुमचं कायनॅमॅटिक्स ऑफ पार्टिकल, कायनॅमॅटिक्स ऑफ पार्टिकल, सिक्स्थ आहे कायनेटिक्स ऑफ पार्टिकल, कायनेटिक्स ऑफ पार्टिकल. आता बघा, हे जे आहेत दोन तुम्हाला इन्सेमसाठी असतील, राईट, आणि हे चार युनिट जे असतील तुमचे ते एन्सेमचे असतील. कसले असतील? एन्सेमचे. बघा, आता दोन पार्ट आहे याच्यामध्ये पण, एक स्टॅटिकचा पार्ट आहे. स्टॅटिकचा पार्ट तुम्हाला युनिट नंबर 4 पर्यंत आहे. स्टॅटिक्स म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला मी. स्टॅटिकचा एक पार्ट आहे आणि एक आहे डायनॅमिकचा पार्ट. ओके, स्टॅटिक्स अँड डायनॅमिक्स. बघा, मग आता हे जे यांचं पण वेटेज लक्षात ठेवा, हे 18 मार्कचं आहे, हे 17, अगेन 18, अगेन 17, असा 70 मार्कचा तुम्हाला सिलेबस आहे. ओके, बघा, मग आता आपण एक चट मिनिंग समजून घेऊ की स्टॅटिक्स म्हणजे काय असतं. बघा, स्टॅटिक जे असतं, स्टॅटिकचा अर्थ काय? बघा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ह्या दोन बॉडींची डील करते, एक रेस बॉडी असते आणि एक डायनॅमिक बॉडी असते. मग स्टॅटिक म्हणजे काय असतं? की जी बॉडी आपली रेस कंडिशनमध्ये असते आणि तिच्यावरती येणाऱ्या फोर्सेसचा अभ्यास करणं म्हणजे काय असतं बाळांनो? स्टॅटिक्स असतं, सिम्पल. आणि डायनॅमिक्स म्हणजे काय रेल? डायनॅमिक्स म्हणजे तुमची बॉडी ही मुव्हिंगमध्ये असते,
कशी असती मूविंगमध्ये. म्हणजे बघा, सिव्हिल इंजिनियर्स मोस्टली डील्स विथ द स्टॅटिक्स बॉडी आणि मेकॅनिकल इंजिनियर्स मोस्टली डील्स विथ द डायनॅमिक्स बॉडी. ॲक्च्युली हा सब्जेक्ट सिव्हिल मेकॅनिकलचा आहे, पण डिग्री फर्स्ट इयरला कॉमन असल्यामुळे कम्प्युटर, आय टी कोणती ब्रांच असो त्यांना तो कंपल्सरी असतो. ओके, चल आता बघा. मग आता स्टॅटिक्सचा अर्थ तुम्हाला समजला असेल, बॉडी रेसमध्ये असते, डायनॅमिक्स म्हणजे तुमची बॉडी मोशनमध्ये असते. मग डायनॅमिक ॲल्सो डिवाइड इंटू टू पार्ट्स, दोन पार्टमध्ये आणखी डिवाइड झाले, जे आपले युनिट नंबर 5 आहे ना याच्यावरतीच आहे. कायनॅमॅटिक्स आणि एक आहे कायनेटिक्स. आता कायनॅमॅटिक्स म्हणजे काय असतं? कायनेमॅटिक्स म्हणजे असतं की विदाऊट कन्सिडरेशन ऑफ द फोर्स, विदाऊट कन्सिडरेशन ऑफ द फोर्स, आणि इथं असतं विथ द कन्सिडरेशन ऑफ द फोर्स. याचा अर्थ काय राहील? कायनेमॅटिक्समध्ये आपण एखाद्या बॉडीला किती फोर्स लावला, किती एनर्जी लागली हे बघत नाही, पण कायनेटिक्समध्ये आपल्याला फोर्स लागतो, किती एनर्जी लागली, म्हणून आपल्याला वर्क एनर्जी प्रिन्सिपल असते. ओके, इम्पल्स मोमेंटम थेरम असतं. ते तुम्हाला कुठे येईल? ते कायनेटिक्समध्ये. कायनेमॅटिक्समध्ये तुम्हाला काय येईल? फक्त व्हेलॉसिटी, ॲक्सिलेशन, डिस्टन्स, टाइम, जर्क ह्या गोष्टींचे आपल्या डील्स करायचे असते, म्हणून ते काय राहील? तुमचं कायनेमॅटिक्स राहील. ओके, हे झालं बेसिक इंट्रोडक्शन रिगार्डिंग द मेकॅनिक्स. चला मग आता बघा याच्यामध्ये टाइप्स ऑफ न्यूमेरिकल्स कोणते कोणते. युनिट नंबर 1 मध्ये आपण युनिट नंबर 1 कोणते? रिझोल्यूशन अँड कंपोजिशन ऑफ द फोर्सेस, टाइप्स ऑफ न्यूमेरिकल्स, किंवा ठीक आहे टाइप्स ऑफ न्यूमेरिकल्स. पहिलं जे आहे ते आहे आपलं रिझोल्यूशन अँड कंपोजिशन ऑफ फोर्सेस, रिझोल्यूशन अँड फक्त रिझोल्यूशन म्हणून वाटलं असतं आपण, रिझोल्यूशन ऑफ फोर्सेस, रिझोल्यूशन ऑफ फोर्सेस. सेकंड टाइप आहे आपला वेरिग्नॉन्स थेरम, वेरिग्नॉन्स थेरम. त्याच्यानंतर आहे नॉन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट फोर्सेस, नॉन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट फोर्सेस. त्याच्यानंतर चौथा पार्ट जो आहे आपला लॉ ऑफ पॅरलोग्राम, लॉ ऑफ पॅरालेलोग्राम. आणि फिफ्थ जो आहे आपला तो आहे पॅरलल फोर्सेस, पॅरलल फोर्सेस. एवढे टाइप्स आपल्याला युनिट नंबर 1 मध्ये बघायचे आहेत. ओके, यातला इम्पॉर्टंट जो इन्सेन्स असेल तुम्हाला तो वेरिग्नॉन्स थेरम कंपल्सरी असतं, रिझोल्यूशन ऑफ फोर्सेस. ओके, वेरिग्नॉन्स थेरम मोस्टली विचारले गेलेलं आहे, त्याचं स्टेटमेंट पण विचारतात आणि त्याचा न्युमेरिकल पण असतो. मग आपल्याला सर्व टॉपिक्स बघायचे आहेत काही असं, आपल्याला सर्व टॉपिक्स इन्सेमचा पॅटर्न पण फिक्स असतो. कधी कधी वेरिग्नॉन्स थेरम जातं, कधी कधी रिझोल्यूशन फोर्स येतं, कधी नॉन परपेंडिक्युलर येतं, म्हणून तुम्हाला 5 टॉपिक येणं गरजेचं असतं. ओके, चला तर आपण एक एक टॉपिक बघू आज. पहिला टॉपिक आहे आपला रिझोल्यूशन. एखाद्या फोर्सला रिझॉल्व करणं म्हणजे काय असतं? रिझॉल्व करणं म्हणजे काय असतं बघा, हे तुम्हाला क्वाड्रंट सिस्टीम माहितीच आहे सर्वांना. हा एक्स ऍक्सिस असतो आणि हा वाय ऍक्सिस. बघा हा तुमचा पी फोर्स आहे आणि हा अँगल तुमचा थीटा, राईट. आता मला ह्या फोर्सला रिझॉल्व करायचं आहे. रिझॉल्व करणं म्हणजे काय असतं? जो इन्क्लाइन आहे त्या फोर्सेसला तुम्हाला एक्स आणि वाय कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करायचं असतं. मीन्स काय बघा, हा जो ज्याच्याशी अँगल असतो तिकडं कॉस घ्यायचा, हा झाला पी कॉस थीटा आणि हा काय तुमचा पी साईन थीटा, पी कॉस थीटा आणि पी साईन थीटा. ज्याच्याशी अँगल आहे तिकडं कॉस असतो, ज्याच्याशी अँगल आहे तिकडं साईन असतो. सर मग त्यांनी अँगल आपल्या व्हर्टिकलची दिला, मग काही घाबरायचं नाही. सेम काय करायचं, जिकडं अँगल आहे तिकडं कॉस घ्या, इकडे येईल पी कॉस थीटा आणि इकडे काय तुमचा पी साईन थीटा, राईट. आणखी एक त्याला ऑप्शन काय, की तुम्ही हा जो हा 90 डिग्री अँगल असतो, तुम्ही 91 थीटा मायनस करा, तुम्हाला हा अँगल भेटून जाईल. म्हणजे तुमच्या डोक्यात काय फिक्स राहील की हॉरिझॉन्टलला आपला कॉस कॉम्पोनंट असतो आणि व्हर्टिकलला साईन कॉम्पोनंट असतो. ओके, पण दोघं गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. चल मग आता रिझोल्यूशन ऑफ फोर्सेसचे न्युमेरिकल्स सॉल्व करण्यासाठी काही टर्म्स तुम्हाला लागतील. पहिलं आपल्याला फाइंड काय करायचं ते महत्त्वाचं आहे. पहिलं आहे आपलं रिझल्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट रिझल्टंट आर. बघा आपल्याला तुम्ही जर न्युमेरिकल्स बघितले तुम्हाला काय म्हणतात ते, डिटरमाइन द मॅग्निट्यूड, डायरेक्शन, पोझिशन, कोणाची, रिझल्टंटची. मग तुम्हाला रिझल्टंट माहिती असणं गरजेचं आहे. आर म्हणजे काय असतो? आर इज नथिंग बट द सिंगल फोर्स विच विल प्रोड्यूस द सेम इफेक्ट प्रोड्यूस बाय द नंबर ऑफ फोर्सेस. म्हणजे हा तुमचा एक प्रकारचा बाहुबलीज आहे, की तो सर्व्या फोर्सेसचं काम एकठा करू शकतो, सर्व्या फोर्सेसचा इफेक्ट एकठा दाखवू शकतो,
त्याला म्हणायचं रिझल्टंट. मग आपल्याला पहिल्या पहिलं जे युनिट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली आरच फाईन करायचा असतो. ओके, मग आता आपण रिझोल्यूशन ऑफ फोर्स ज्यावेळेस बघू त्यावेळेस तुम्हाला इक्विलिब्रियमच्या तीन कंडिशन माहिती असणं गरजेचं आहे. इक्विलिब्रियमच्या तीन कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन आहे आपली समेशन ऑफ एपेक्स इक्वल टू झिरो, दुसरी आहे समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू झिरो, आणि तिसरी आहे समेशन ऑफ मोमेंट इक्वल टू द झिरो. मग आता समेशन ऑफ एपेक्स काय असतं बघा. एपेक्स म्हणजे काय असतं की हॉरिझॉन्टल फोर्सेसची ॲडिशन करायची. कोणाची ॲडिशन करायची? हॉरिझॉन्टल फोर्सेसची ॲडिशन. म्हणजे काय बघा, आत्ताच एक डायग्राम बघितले आपण, जे पण तुम्हाला हॉरिझॉन्टल जातील म्हणजे जो राईटला गेला तर पॉझिटिव्ह, लेफ्टला गेला तर निगेटिव्ह, अपवर्ड गेला तर पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड गेला तर निगेटिव्ह. मग तुम्हाला जे पण हॉरिझॉन्टलला दिसतील ते कुठं ॲड करायचे? एपेक्समध्ये ॲड करायचे. जे पण तुम्हाला व्हर्टिकलमध्ये दिसतील व्हर्टिकल्स, ओके, अपवर्ड गेला तर पॉझिटिव्ह, डाऊन गेला तर निगेटिव्ह. आणि तिसरी कंडिशन जी आहे समेशन ऑफ मोमेंट इक्वल टू झिरो, हे आपल्या रिझोल्यूशन ऑफ फोर्समध्ये लागणार नाही, कारण ही जी फोर्स सिस्टीम असते ही कॉन्करंट फोर्स सिस्टीम असते. आपण सिस्टीम ऑफ फोर्सेसमध्ये बघूच ते, पण आता सांगतो कॉन्करंट म्हणजे काय असतं की सर्व फोर्सेस माझे एका पर्टिक्युलर पॉईंट, एकाच पॉईंटमधनं पास होतात, त्याला म्हणायचं कॉन्करंट फोर्स सिस्टीम. म्हणजे बघा, असा एक फोर्स आहे, असा एक फोर्स आहे, असा एक फोर्स आहे, असा एक फोर्स आहे, सर्व फोर्सेस माझे एका पॉईंटमधनं पास झाले, त्याला म्हणायचे तुम्हाला कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ओके, बघा मग आता बघा, मग तुम्हाला ह्या असा न्युमेरिकल झाला कॉन्करंटचा, तुम्हाला दोनच कंडिशन अप्लाय करायचे आहेत, एक एफ एक्स आणि एक एफ वाय. मग तिघे कंडिशन्स तुम्हाला केव्हा अप्लाय करायचे आहेत? ज्यावेळेस तुमची नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम असेल. नॉन कॉन्करंट म्हणजे काय राहील? की फोर्सेस आर पासिंग थ्रू द डिफरंट पॉईंट्स, त्याला म्हणायचं नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ओके, आपण हळूहळू बघायचं सर्व. रिझोल्यूशन ऑफ कॉन्करंट फोर्स सिस्टीम बघू, नंतर नॉन कॉन्करंट, त्याच्यानंतर मोमेंट बघू, राईट. मग आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळलं असणार की सिलेबस काय आहे. ओके, मेकॅनिकचा बॅकग्राऊंड समजणं गरजेचं आहे. ओके, वास सब्जेक्ट आहे, येस वास सब्जेक्ट आहे, तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे, याला रट्टा मारून चालत नाही. याचे नंबर ऑफ न्युमेरिकलची प्रॅक्टिस करायची. ओके, याचे आय एम पी न्युमेरिकल्स मोस्टली नसतात, रिपिटेशन्स नसतं याचं, म्हणून तुम्हाला काय करायचं, नंबर ऑफ न्युमेरिकल्स आणि कॉन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. ओके, मग आपण नेक्स्ट लेक्चरपासून ॲक्च्युअल न्युमेरिकल स्टार्ट करणार आहोत, म्हणजे टॉपिक वाईज जाऊ, रिझोल्युशन्स, वेरिग्नॉन्स, लॉ ऑफ पॅरलोग्राम. ओके, आणि ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण आपण इन्सेमच्या एक हप्त्याआधी एक मॅरेथॉन सेशन ठेवणार आहोत. त्या सेशनमध्ये तुम्हाला सर्व सब्जेक्ट्स म्हणजे एम ओन असेल, बी डब्ल्यू असेल, बी एक्स सी असेल, पी पी एस असेल, ग्राफिक्स, मेकॅनिक्स, या सर्व सब्जेक्टचं लाईव्ह मॅरेथॉन सेशन असणार आहे. म्हणून सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.